अंबरनाथच्या वांद्रापाडा परिसरात रामनवमी निमित्त साईबाबा पादुकांची पालखी काढण्यात आली होती। साई भक्त मंडळ वांद्रापाडा यांच्या माध्यमातून हा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता। वांद्रापाडा परिसरातील साई मंदिरात आरती झाल्यानंतर या पालखीला सुरुवात करण्यात आली। या पालखी सोहळ्यात लेझिम पथक आणि शिवगर्जना ढोल पथकातील वादकांनी उत्कृष्ट सादरीकरण केलं। राम मंदिरात दर्शन झाल्यानंतर या पालखीची महाआरती करून सांगता करण्यात आली। अंबरनाथच्या वांद्रापाडा परिसरात दरवर्षी रामनवमी निमित्त साईबाबा पादुका पालखी काढण्यात येते। 1911 मध्ये साईबाबांनी शिर्डीत रामनवमी उत्सवाला सुरुवात केली। त्यानंतर हा उत्सव दरवर्षी भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो। मागील काही वर्षात राज्यातील अनेक साई मंदिरात रामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। अंबरनाथच्या वांद्रापाडा परिसरात सुद्धा साईबाबांच्या पादुकांची पालखी काढली जाते। यंदा साईबाबा पादुकांची पालखी काढण्याआधी रामनवमीच्या पूर्वसंध्येला या पादुका शिर्डीहून अंबरनाथमध्ये आणण्यात आल्या होत्या। डेन एबीसी केबलचे संचालक अनिलदादा गायकवाड यांनी शिर्डीत साईबाबांच्या दरबारी पादुकांचा विधिवत अभिषेक केला। त्यानंतर पादुकांना साई समाधीचा स्पर्श करून पादुका अंबरनाथमध्ये आणण्यात आल्या। गुरुवारी रामनवमी निमित्त या पादुकांची पालखी काढण्यात आली होती। या पालखी सोहळ्यात लेझिम पथक आणि शिवगर्जना ढोल पथकातील वादकांनी उत्कृष्ट सादरीकरण केलं। तर पालखी मिरवणूक संपल्यानंतर पुन्हा पादुकांची आरती करण्यात आली। या पालखीत शहरातील नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। एबीसी न्यूज अंबरनाथ।